पण ज्या मतदारसंघामध्ये मुसलमानांची संख्या बौद्ध आणि इतर लोकांची संख्या ही हिंदूंपेक्षा एकत्रितरित्या जास्त असते, तिथे मुद्दे काय आहेत निकम यांच्याकडे? परत धर्म जात ही गणित कशा करत आणताय मला हे कळत नाही. माझे विरोधक ते बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतील विरोधक. मला 4 दिवस राजकारणात येऊन झाले तर कसा नव्हता झाला, कसा जिवंत नव्हता, निकमांना त्याच्या कसा हे केलेलं आहे, अशा तऱ्हेची जी खोटी चित्र रंगवली जातात ना, हे अतिशय वेडेपणाचं लक्षण आहे. काय म्हणायचं याला? अरे एखादर म्हणजे मला हे कळत नाही, ज्यांना राजकारणातला ठकाठ कळत नाही त्यांना त्यांनी आरोप करावा. आणि म्हणे मुंबईवरचा हल्ला कसा बे नाटक होत, कसा आलेला नव्हता, हे कोण आला होतो मग कसाबचं भूत, म्हणजे अशा तऱ्हेचे प्रश्न उपस्थित करून काही लोक निष्कारण असं हे करत असतात, समाजातली शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्हाला एक मी अभिवचन देतो की माझ्याकडून अशा रीतीने कुठलंही कृत्य होणार नाही.